गणपती बाप्पा मोरया अतिशय महत्त्वाच्या टिप्स सगळ्यांना उपयुक्त ठरतील। 2 मिनिटे वेळ काढून नक्की ऐका। पुदिन्याचा ताजा रस मधात मिसळून 2-3 तासांच्या अंतराने देत राहिल्यास निमोनियामुळे होणाऱ्या अनेक विकारांपासून सुटका होते व ताप त्वरित उतरतो। ज्यांना मुतखड्याचा त्रास असेल त्यांनी पालक बिलकुल खाऊ नये, कारण त्याच्यात ऑक्सिलेटचे प्रमाण जास्त असते। इतर पालेभाज्या पण कमी खाव्यात। मेथी तुपावर परतून त्याचे पीठ तयार करावे, नंतर त्याचे लाडू बनवून रोज एक लाडू खावा। 8-10 दिवसातच हातापायांच्या वेदनेत लाभ होतो। पायाच्या टाचांमध्ये वेदना होत असल्यास त्या दूर करण्यासाठी सुंठीच्या काढ्यात किंवा गरम पाण्यात एरंडेल तेल टाकून प्यावे। तसेच एरंडाच्या पानाची पट्टी बांधावी। उसकी जास्त लागत असेल आणि थांबत नसेल तर पेटलेल्या कोळशावर कापूर टाकून हुंगल्याने उसकी थांबते। दररोज मधाबरोबर ताजा आवळ्याचा रस घेतल्याने नजर वाढते, मोतीबिंदू व इतर डोळ्यांचे रोग होत नाहीत। लिंबाच्या 15 ग्रॅम रसात आवश्यकतेनुसार खडीसाखर घालून पिल्याने हृदयाचे स्पंदन सामान्य होते। तसेच स्त्रियांमध्ये हिस्टेरियामुळे वाढलेली हृदयाची धडधड देखील 2-3 लिंबाचा रस पाण्यात घालून पिल्याने शांत होते। हृदय कार्यक्षम निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार करावा। निम्न रक्तदाबामुळे बेशुद्धी असल्यास आवळ्याच्या रसामध्ये सम प्रमाणात मध घालून मिश्रण खालीवर हलवून ते मिश्रण 2-2 चमचे दिल्याने बेशुद्धी दूर होते। उंबर किंवा मुळाच्या पानाचा 30 ग्रॅम रस पिल्याने किंवा बेलाच्या 10 पानांच्या रसात 2-10 मिऱ्यांची पूड घालून सकाळी पिल्याने डायबिटीस मध्ये आशातीत लाभ होतो। जिऱ्याचे पाणी पिल्याने श्वेतपत्रामध्ये लाभ होतो। हिरवा पुदिना वाटून लगदा करून झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावल्याने मुरुम कुटकुळ्या नाहीशा होतात। दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्याने गर्भवती स्त्रीस शक्ती प्राप्त होते। रात्रीच्या वेळेस फळ खाल्ल्याने गॅस बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, म्हणून सूर्यास्तानंतर शक्यतो कोणतीही फळे खाऊ नयेत। धुळीची ऍलर्जी असेल तर हळदीचे दूध नक्की प्या। यासाठी 1 कप दुधात 1/2 चमचा हळद मिसळा, गरम करा आणि नंतर त्यात मध टाका आणि झोपण्यापूर्वी प्या। यामुळे तुमची ऍलर्जी तर दूर होईल आणि रोग प्रतिकारक शक्तीही मजबूत होईल। नियमितपणे लसणाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरच्या समस्येत आराम मिळतो। रोज मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून तुम्ही किडलेल्या दातांना पण बरे करू शकता। व्यक्तीच्या लांब नखांमध्ये 32 पेक्षा जास्त जीवाणू आणि बुरशींच्या 28 पेक्षा जास्त प्रजाती असू शकतात। त्यांची वेळोवेळी स्वच्छता करत राहणे गरजेचे आहे। हात नीट न धुतल्यामुळे हे बॅक्टेरिया नखामध्ये राहतात आणि नंतर आपल्या पोटात जाऊ शकतात। 1 कप दह्यात 8-10 मिऱ्यांची पावडर घालून डोके धुतल्याने डोके चांगले स्वच्छ होते, केस मऊ व काळे राहतात, तसेच केस गळणे बंद होते। आठवड्यातून कमीत कमी एकदा अशा प्रकारे केस धुवावेत। हा व्हिडिओ सामान्य माहितीवर आधारित आहे। जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच या नियमांचे पालन करावे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।